राजेंद्र बंब सावकारी प्रकरणातील भाऊ संजय बंबला धुळे पोलिसांनी मालेगावला लॉज मध्ये घेतले ताब्यात. धुळे शहरातील अवैध सावकारी प्रकरणी आझाद नगर पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी संजय जीवनलाल बंब याला काल मालेगावातून ताब्यात घेतले. संजय बंब राजेंद्र नगर पोलिसात भाग 5 चा तसेच अनियंत्रित ठेव योजना बंदी अधिनियम अंतर्गत आरोपी म्हणून गुन्हा दाखल होता. तेव्हापासून नाटक टाळण्यासाठी तो फरार झालेला होता. संजय बंब मालेगाव येथील जैन मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे पथक काल मालेगाव येथे दिनेश लाजोर थांबलेल्या संजय बंबला या पथकाने ताब्यात घेतले. धुळे येथे आणले असता त्याला रितसर अटक करण्यात आली असून दुपारी धुळे न्यायालयात हजर केले जाणार आहे असे पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. नगर पोलीस स्टेशनला आरोपी बंबच्या विरोधात सावकारी कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये गुन्ह्याच्या तपासात त्याच्या भावाच्या घराची झडती घेण्यात आली होती आणि तेव्हा त्याच्या भावाच्या घरात देखील खूप ऑब्जेक्शनेबल असे डॉक्युमेंट्स मिळालेले होते, कागदपत्र मिळाले होते, कॅश मिळाली होती आणि कोरे स्टॅम्प वगैरे मिळालेले होते. तेव्हापासून संजय बंब याला आरोपी म्हणून टीमने निष्पन्न केलेलं होतं, परंतु बरेच दिवस तो मिळून येत नव्हता. याच्यामध्ये तपास अधिकारी API बेंडाळे आणि त्यांचे सर्व सहकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, हर्षवर्धन बहीण, PSI हिरालाल ठाकरे, पोलीस हवालदार गयासुद्दीन शेख, भूषण जगताप, रवींद्र सिंपी, मनोज बावीसकर, राजू गीते यांनी आपले होम DSP ईश्वर कातकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा माग काढला आणि खूप कष्ट करून मेहनत करून त्याची माहिती काढली आणि काल आरोपीला मालेगाव येथून अटक केलेली आहे. आता त्याला आज पोलीस कस्टडी रिमांड घेतली जाईल आणि पुढची सगळी प्रक्रिया तपासाची पूर्ण केली जाईल.